मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचं सेलिब्रेशन करतो? कधी कधी असं असते की आपण एक काहीतरी कारण शोधतो सेलिब्रेट करायला, म्हणजे आनंद मनवायला. मग कुणासाठी बड्डे असू द्या, कुणाची मॅरेज ॲनिव्हर्सरी असू द्या, कुणाचं प्रमोशन झालेलं असते तर कुणाला बेबी झालेलं असते, कुणाचं लग्न ठरलेलं असते, कोणीतरी बॅचलर पार्टी म्हणून सेलिब्रेशन करते, तर कुणी ब्रेकअप पार्टी म्हणून पण सेलिब्रेट करत असते. सेलिब्रेशन करण्यासाठी एक कारण शोधणाऱ्यांना मी सांगते की सेलिब्रेट करायला कारणं लागतात का? म्हणजे असं काय आहे सेलिब्रेशनची कन्सेप्ट तुमच्या नजरेमध्ये की तुम्हाला असं वाटते की एखादा आनंद मनवण्यासाठी आणि एखादा उत्साह मनवण्यासाठी किंवा एखादी पार्टी करण्यासाठी तुम्हाला एका कारणाची गरज पडते? आय मीन, तुम्ही कधी असा विचार केला आहे की आपल्या आयुष्यात रोज अशा किती गोष्टी होत असतात ज्या आपण मनवायला विसरून जातो? म्हणजे की आज माझा बड्डे आहे म्हणूनच मी सेलिब्रेट करावं, आज ॲनिव्हर्सरी आहे म्हणूनच मी सेलिब्रेट करावं, त्या दिवशी त्याला मी फर्स्ट टाईम भेटली होती म्हणून मी सेलिब्रेट करावं, व्हॅलेंटाईन डे येतो आहे म्हणून मी सेलिब्रेट करावं. सेलिब्रेशन कसंही होऊ शकते कोणत्याही दिवशी. सेलिब्रेशनची छान छोटीशी कन्सेप्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एखाद्या झाडाला पहिल्यांदा फूल जेव्हा येतं तेव्हा ते झाड ते सेलिब्रेट नाही करत, आणि आय थिंक जर ते करत पण असेल तर आपल्याला कधीच नाही कळत. एखादी छोटीशी चिमणी जेव्हा पहिल्यांदा अंड देते आणि त्यातनं एखादं पिल्लू बाहेर येते तेव्हा आपण कधीच तिला सेलिब्रेट करताना नाही बघितलं आहे, झटपट बघितलेली आहे. तिला ते जगवण्याची, त्या पिल्लाला सुरक्षित ठेवण्याची, त्या पिल्लाला इथून गोंजारू तिथून गोंजारू चोचीनी इथून तिथून ती त्याला छानपैकी मस्त गोंजारात त्याचा लाड करताना बघितलेला आहे. मला वाटते सेलिब्रेशन हे प्रत्येक गोष्टीसाठी असावं. माझ्या नजरेमध्ये सेलिब्रेशन मला असं वाटते की ते केव्हा पण होऊ शकते. एखादी गोष्ट जेव्हा आनंदाची होते तेव्हा आपण सेलिब्रेट नक्की करू शकतो. कधी असं ठरवलं आहे का चला आज आपण सगळेजण बसू आणि आज आपण हसण्याचा कार्यक्रम करू? कधीतरी अचानक एखादा जोक निघतो आणि आपण पोट भरून भरून फ्रेंड्समध्ये हसत असतो, तो एक सेलिब्रेशनचा एक पार्टच झाला असं म्हणू शकतो. कधीतरी माझ्या घरी खूप दिवसांनी माझी एखादी फ्रेंड आली आणि मग मी असं ठरवलं की चला आज आपण सेलिब्रेट करू. जस्ट सहज आता त्या दिवशी हळदी कुंकाला जाताना मला माझी फ्रेंड भेटली सोनाली, आणि आम्ही रस्त्यात ठरवलं कधीचे आपण सोबत जेवलोच नाही आहे, चल घरी जाऊ. मग सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही असं नाही आहे की खूप काही मोठी पनीरची भाजी आणि मोठी दावत वगैरे बनवली, मसाला भात आणि कढीवर आमचं खूप छान सेलिब्रेशन झालं. आम्ही लक्षात ठेवलं की वाव सहज भेटलो आणि ठरवलं आणि आम्ही ती पार्टी केली, त्यातनं आम्हाला आनंद मिळाला. तर मला तुम्हाला आज हे सांगायचं आहे, कधीतरी तुम्ही बाहेर जेव्हा सहज गाडीवर जातात आणि रस्त्याने तुम्हाला एखाद्या ठिकाणी छानपैकी व्यवस्थित काहीतरी दिसतंय, म्हणजे एक वडापावची गाडी ज्यावर एक खूप गरीब जोडपं आहे, त्यांचं एखादं छोटंसं मुलगं आहे जे थंडीमध्ये अर्ध्या उघड्या अंगावर थंडीने कुडकुडतंय, तर त्याला आपण त्याच्याकडनं वडापाव विकत घेऊन तिथे आपण सेलिब्रेशन करू शकतो. कारण की तुमच्यासाठी ते एक सेलिब्रेशन आहे तर त्यांच्यासाठी ते गरज भागवण्याचं साधन आहे, हे इथे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. सेलिब्रेशनची कन्सेप्ट ओळखा. तुमचं सेलिब्रेशन कुणाला तरी फायद्याचं असू शकते, कुणाचं तरी आयुष्य किंवा कुणाचा तरी दिवस बनवण्यासारखं असू शकतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. जसं की सिग्नलवर असताना आपल्याला सहज एखादी पेन विकणारी व्यक्ती दिसली तर आपण तिच्याकडनं पेन विकत घ्यायचा, कारण की आपल्यासाठी मेबी ते एक सेलिब्रेशन आहे की यार मी आज खुश आहे म्हणून मला आज मी घेते, पण त्या व्यक्तीसाठी तो 10 रुपयाचा पेन आणि त्याच्यातनं त्याने कमवलेले 2 ते 3 रुपये खूप गरजेचे असतात. तर मला वाटते सेलिब्रेशन काय असतं, सेलिब्रेशन ते आहे की मला असं वाटते की आज मी घातलेली कुर्ती मला खूप छान दिसते म्हणून मी फोटो काढण्यासाठी घराच्या बाहेर कुठेतरी जाऊया आणि छानपैकी फोटो काढून यावं. आपण तेही सेलिब्रेट करू शकतो. आपण असंही सेलिब्रेशन करू शकतो आहे की आज मला सुट्टी आहे. ओके, जर मला संडेच्या दिवशी सुट्टी असली तर संडेच्या दिवशी मी माझ्या मैत्रिणींना बोलेल की आज आपण सेलिब्रेट करू. कोणी विचारलं की सेलिब्रेशन कशाबद्दल आहे, नाही यार बस आज सोबत राहायचं आहे म्हणून सेलिब्रेशन करायचं आहे. तर मला हे सांगायचं आहे की लाईफ आपल्याला किती काय देते ना. एक जेव्हा सूर्य उगवतो आणि तो जेव्हा सूर्याचं किरण देतो तेव्हा असं आहे का की तुम्ही बघितलं आहे कधी
सूर्याला डायरेक्ट पटकन सूर्य आला आणि डायरेक्ट ऊन पडलं. तुम्हाला दिसतं ना, तो हळूहळू उगवतो आहे, हळूहळू त्याचा एकदम कोवळा असा प्रकाश पडतो आहे आणि मग हळूहळू हळूहळू दिवस चढत जातो. कुठल्याच गोष्टी डायरेक्ट नाही होत. तर तुम्हाला असं का वाटतं की लाईफमध्ये तुमच्या काही गोष्टी डायरेक्टच खूप मोठ्या होतील? नाही, असं कधीच नाही होत. मला असं वाटते की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप होत असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल बसल्या बसल्या की माझ्या आयुष्यामध्ये खूप काही अशा गोष्टी घडतच नाही आहे, मला खूप कॉल येतात डिप्रेशनसाठी, जेव्हा मला लोक म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये असं नवीन असं काहीच नाही आहे, तर मी असं सांगते की तुम्ही ते शोधत नाही आहे. ज्या जे लोक फक्त बड्डे एनिव्हर्सरीची वाट बघतात ते वर्षातून फक्त एकदाच सेलिब्रेशन करतात, हे नेहमी लक्षात ठेवा. वर्षातून एकच वेळेस सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्हाला त्या एका दिवसाची गरज आहे, मग त्या एका तारखेची गरज आहे. पण तुम्हाला जर का सेलिब्रेशन करायचं असेल तर तुमचे जे रोजचे दिवसाचे आनंदाचे क्षण आहे ते मोजा, की तुम्हाला दिवसात किती चान्सेस भेटतात सेलिब्रेट करण्याचे. आय मीन एक आठवडाभर फुल योगा करून, एक्सरसाइज करून आणि परफेक्ट डाएट करून जर तुमचं 2 किलो वजन होत असेल तर तुम्ही सेलिब्रेट करू शकतात. आय मीन 2 नका म्हणून, 1 किलो वजन तर एनी हाव कमी होतंच, ठीक आहे ना, एका आठवड्यामध्ये जर का तुम्ही पाहिजे तसे कष्ट घेतले तर. मग आता ते सेलिब्रेशन करण्यासाठी जरुरी नाही आहे की तुम्ही पिझ्झाच खायला हवा, नाही, मग ते सेलिब्रेशन पण तुम्ही आय थिंक खूप चांगलं हेल्दी आणि डाएट फूड खाऊन करू शकतात. इथे जे कोणी वेट लॉससाठी इंटरेस्टेड असतील मी त्यांना एक गोष्ट नक्की सांगते, तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्यासोबत तुमची कोणती तरी एक फ्रेंड असणं खूप गरजेचं आहे जी तुमच्यासोबत डाएट फूड खाऊ शकते, कारण की एकटीकडनं ते जात कधीच नसतं. म्हणून तुम्हाला तुमच्या एका मैत्रिणीची गरज आहे ज्या तुम्ही दोघीजणी मिळून मेबी उकडलेल्या भाज्यासुद्धा हसत हसत खातात आणि त्या जातात. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टींची गरज नक्की असते. सेलिब्रेशन कशाचं असावं? सेलिब्रेशन ह्या गोष्टींचं असावं की आज काही नाही आहे, ठीक आहे, आज कोणता स्पेशल दिवस नाही आहे, पण तरी पण माझ्याकडे टाईम आहे म्हणून मी दारात रांगोळी काढली, मोठी काढली. का तुम्हाला फक्त एखादा संक्रांत, दसरा आणि दिवाळीचीच गरज असते मोठी रांगोळी काढण्यासाठी? बाकीचे दिवस पण तर तुमचं अंगण तुम्हाला साथ देत असते, बाकीच्या दिवसात पण तर तुमच्या दारी लक्ष्मी येत असते. मग तो एक दिवसच जो असतो ज्याची तुम्ही वाट बघतात, तर त्या एका दिवसासाठी तुम्ही वर्षभरच फक्त वाट का बघायची? मला असं वाटतं की जे एफर्ट्स तुम्ही दिवाळी दसरा संक्रांतीला घेतात, नवीन कपडे घालायचे आहेत, छान तयारी करायची आहे, तसं जर तुम्ही मध्ये पण तुमच्या स्वतःसाठी केलं तर तुम्ही त्या गोष्टी नक्की सेलिब्रेट करू शकतात. आणि ट्रस्ट मी, मग तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येण्यासाठी त्या एका दिवसाची गरज नाही राहणार. जसं बघा ना, बड्डेच्याच दिवशी केक का मागवायचा? मधूनच आठवण आली म्हणून केक बनवून का नाही खायचा? मी म्हणेल की फक्त होळीच्याच दिवशी पुरणाची पोळी का खायची? जर तुम्हाला नेहमी आठवण येत असेल तर तुम्ही ती नेहमी का नाही बनवायची? आय मीन फक्त होळीच्याच दिवशी का पुरणपोळी? फक्त गुढीपाडव्यालाच का पुरणपोळी? फक्त दिवाळीलाच का? तुम्ही मध्येही बनवू शकतात. जसं आपल्या डब्यामध्ये चिवडा 12 महिने असतो आणि तो आपल्याला नेहमी लागतोच ना, तशाच बाकीच्या गोष्टी पण मनात आल्यावर बनवा आणि मग बघा की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद कुठे कमी पडत आहे का. मग मला असं वाटते की जे लोक असे म्हणतात ना की आमच्या आयुष्यामध्ये काही आनंदाचे क्षणच नाही राहिले, मॅम लाईफ रोज सारखी. मला असे खूप कॉल्स असतात ज्या कॉल्सवर मला खूप लोक असं म्हणतात की मॅम आयुष्य खूप बोर झालं आहे. असं नसतं, तुम्ही त्या एका दिवसाची वाट बघतात ना म्हणून तुम्हाला तुमचा रोज बोर वाटत असतो. मग तुम्ही तशातले लोक असाल की जे वर्षातून एक दिवस तुमच्या बड्डेची वाट बघत आहात, किंवा तुम्ही त्यामधले लोक आहात की जे ॲनिव्हर्सरीची वाट बघत आहात, किंवा तुम्ही तशातले लोक आहात की पुरणपोळी बनवण्यासाठी तुम्ही होळीची वाट बघत आहात, म्हणून तुम्हाला फक्त तेवढ्या दिवसांपुरतीच आनंद आहे असं वाटत असेल. आय मीन फटाके फोडण्यासाठी किती चान्सेस असतात? जसं की इंडिया मॅच जिंकली, जसं की तुम्हाला बेबी झाला आहे, जर का तुमचा बड्डे, मी तर म्हणेन माझ्या मुलीला आठवण आली तरी पण मी माझ्या मुलींना टिकले फोडायला देते, डझंट मॅटर की आज दिवाळी आहे की नाही आहे. तर तुम्हाला पण ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की बघा, असे लोक असतात की ते असं ठरवतात. मी ह्या वर्षीच एक गोष्ट ऐकली, मे बी की ह्या सेशनमध्ये ती सांगली गरजेची आहे की योग्य आहे माहीत नाही एवढ्या छान सेशनमध्ये, पण मी एका अशा व्यक्तीला बघितलं की त्या काकांनी, माझी एक फ्रेंड आहे तिचे सख्खे काका आहे, आणि त्यांनी दिवाळीच्या दिवशी त्यांना दिवाळीत घालण्यासाठी 6,000 ड्रेस घेतला.
आय थिंक 6,000 आपल्यासाठी काही नसतील, कारण की आपण आजकाल भरपूर महाग कपडे घेतो, पण त्या काकांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदा दिवाळीला घालण्यासाठी 6,000 ड्रेस घेतला. आणि त्यांनी तो ड्रेस ना 1 महिना आधी घेऊन घेतला. त्यांनी 1 महिना आधी जर घेतला तर त्यांनी तो त्याच दिवशी नाही घातला. त्यांनी असं सांगितलं त्या काकांनी की मी हा दिवाळीच्या दिवशी घालणार आहे. आणि दिवाळीच्या 3-4 दिवस आधी त्यांची डेथ झाली. सेलिब्रेशन बघून करण्यासाठी ना कुठल्या दिवसाची वाट नका बघू. सेलिब्रेशन करण्यासाठी आजचा दिवस मिळाला आहे, उद्या काय आहे आपल्याला नाही माहिती आहे. तर मला असं वाटते की आजच उठा आणि सेलिब्रेट करा, आजच केक मागवा. तुम्हाला जर आवडत असेल आणि तुम्ही बनवत असाल तर आजच केक बनवा, कारण की सेलिब्रेट करायचं आहे. सेलिब्रेट करण्यासाठी कुठल्या एका परफेक्ट तारखेची गरज नाही आहे. देवाने मला आजचा दिवस बघायला दिला आहे. कालच्या खूप थकव्यातल्या दिवसातून आणि बऱ्याच काही संकटातून मी रात्रीतनं वाचून मला आजचा दिवस जगायला मिळाला आहे. मी आजही जिवंत आहे, मला श्वास घेता येतो आहे, मला आज हे सगळे सूर्याची किरणं उपभोगायला मिळत आहेत. हे काही कमी आहे, हेच खूप आहे. सेलिब्रेशन करण्यासाठी कुठल्या दिवसाची वाट नका बघू, कुठल्या तारखेची वाट नका बघू. मी आज आहे आणि मला देवाने जगायला आज चान्स दिला आहे, हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सेलिब्रेशन असलं पाहिजे. तर मला असं वाटते की ज्यांना कोणाला वाटत आहे की लाईफ बोरिंग झाली आहे आणि आमच्या आयुष्यात नवीन काहीच शिल्लक नाही राहिलं आहे, मी त्यांना आज नक्की सांगेल की तुमच्याकडे आजचा दिवस आहे आणि तुमच्याकडे सेलिब्रेशन करण्यासाठी खूप कारण आहे, खूप. पहिलं तर कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगूनच दिलं आहे की देवाने तुम्हाला आजचा दिवस जगायला दिला आहे, म्हणून तुमच्याकडे आजचा दिवस आहे जगायला. देवाने तुम्हाला आज जीवनदान दिलं आहे, हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे तुम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा आपण रस्त्यावर जातो तेव्हा कडकडत्या थंडीमध्ये कुणाच्या अंगावर ब्लँकेट नाही आहे, तापत्या उन्हामध्ये कुणाच्या डोक्यावर छत नाही आहे, पोटाची खळगी भरण्यासाठी कुणाकडे अन्न नाही आहे, ते बघितल्यावर जेव्हा माझ्याकडे खूप खूप कडकडत्या थंडीमध्ये रात्री ब्लँकेट आहे, डोक्यावर छत आहे, तापत्या उन्हामध्ये घरामध्ये बसून राहायला माझ्याकडे घर आहे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माझ्याकडे भाजीपोळीसारखं ताजं अन्न आहे, ह्याच्यापेक्षा मोठी सेलिब्रेशनची गोष्ट कुठली असूच शकत नाही. सहज मनात आलं, बाहेर गेलं, मला एखादी कुर्ती आवडली आणि ती घेण्यासाठी माझ्याकडे पैसा आहे. आणखीन काय हवं आहे तुम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी? मला वाटते आणखीन काहीच नको असते सेलिब्रेशन करण्यासाठी. आजही तुम्ही सर्वजण विचार करा, आजच्या तारखेला तुमचा बड्डे जरी नसला तरी पण तुमच्याकडे सेलिब्रेशन करायला आजही सहज केक आणायला जर पैसे आहेत आणि तुम्ही सहज केक आणून सेलिब्रेशन करू शकत आहात, ट्रस्ट मी, तुमच्याकडे सेलिब्रेशन करण्यासाठी खूप काही कारण आहेत. कारण की काही कारण असताना, रस्त्यावरच्या त्या एखाद्या भिकाऱ्याचा बड्डे असताना सुद्धा त्याच्याकडे सेलिब्रेट करायला केकसाठी पैसा नाही आहे, आणि आज तुमचा बड्डे नसताना पण तुम्ही केक आणून जर खाऊ शकत असाल तर तुमच्याकडे सेलिब्रेशनसाठी आणखीन काही कारण हवं आहे का? मला वाटते की नाही. सेलिब्रेशनसाठी कुठल्या कारणाची गरज नाही, सेलिब्रेशनसाठी कुठल्या परफेक्ट तारखेची किंवा कोणत्या सणाची वाट बघायची गरज नाही आहे. आजच जर इच्छा आहे की तुम्हाला आज पुरणपोळी खायची आहे तर तुम्ही हा विचार नका करू की पुढच्या महिन्यात होळी येतच आहे तर आपण होळीला पुरणाची पोळी खाऊ. तुम्ही आज पण ती बनवून खाऊ शकता. सेलिब्रेशन सगळ्या गोष्टींचं होते. मी सांगेल की मी जर डाएटवर आहे तर मी उकडलेल्या भाज्या खाऊनसुद्धा सेलिब्रेशन करत असते, ऑफकोर्स मी करत असते. सकाळी माझ्या इथल्या दारच्या झाडाला ना छान पपई आली आणि मला इतका आनंद झाला, कारण की ही पपई मला विदाऊट केमिकल मिळत आहे ना खायला. तर माझ्याकडे सेलिब्रेशनचा एक रिझन होतं ती पपई, जे डाएट फूड आहे जे मला रोज लागतं खायला. आणि मग मी ते खात खात हा विचार केला की यार, या पपईच्या झाडाने सेलिब्रेट केलं असेल का? तिला इतकी छान आणि गोड पपई लागली तर नाही ना, आणि केलंही असेल तर मला ते कळालं नसेल. तर चला ना, त्या पपईच्या झाडाने इतकी छान जर पपई उगवली आहे तर मी ते खाऊन सेलिब्रेट करते. ॲटलिस्ट त्या झाडाचं जे कष्ट म्हणा किंवा जे काही एफर्ट्स त्या झाडाने घेतलेले आहेत ते तर सार्थकी लागतील, नक्कीच लागतील.
तर मला वाटते की सेलिब्रेशन करण्यासाठी कोणत्या तारखेची कोणत्या सणाची वाट नका बघू. सहज माझा आज फक्त आजचा दिवस जो आहे हा मला जगायला मिळाला आहे हे तुमच्याकडे सर्वात मोठं कारण आहे सेलिब्रेट करण्याचं. सो कॉन्सेप्ट कशी वाटली सेलिब्रेशनची हे मला तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये करत जा. मला प्लीज कमेंट्स देत जा की माझे सेशन्स तुम्हाला कसे वाटतात, कारण की ते वाचून मला खूप जास्त आनंद होतो. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तुम्हाला माहीत नसेल, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी माझा पूर्ण दिवस झाल्यावर रात्रीच्या टायमाला जो अर्धा तास असतो ना, तो अर्धा तास मी कशात घालवते माहिती आहे? तुम्ही दिलेल्या ह्या कमेंट्स वाचण्यामध्ये. मला खूप छान वाटते ह्या कमेंट्स वाचायला. कुणाला माझ्याबद्दल काय वाटतंय, कुण माझ्याकडनं काय शिकतंय, आणि तुम्हाला माहिती आहे ह्या कमेंट्समधून मला खूप काही शिकायला मिळते. मला ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी मला काय बोलायचं आहे ते सांगण्यासाठी खूप उत्साह येतो. म्हणून प्लीज कमेंट्स देत जा आणि लाईक नक्की करत जा. सेशन कसं वाटलं आहे ते सांगा, आणि तुम्ही पण सेलिब्रेट करण्यासाठी कुठल्या एका तारखेची सणाची बड्डेची ॲनिव्हर्सरीची वाट न बघता मला आजचा दिवस जगायला मिळाला हे माझ्याकडे असलेलं सर्वात मोठं सेलिब्रेशनचं कारण आहे. हे लक्षात ठेवून सेलिब्रेट नक्की करायचं. ओके, बाय, हॅव अ नाईस डे. मॅम, तुमचं बोलणं ऐकून प्रोजेक्टी वाढत ते मॅम. थँक्यू कल्लनी मोरे मॅम, वर्षा मॅम, खूप छान मॅम. थँक्यू वर्षा मॅम, जगदाळे सोनाली, नाईस मॉरल. थँक्यू जगदाळे सोनाली मॅम. प्रियंका पलसोकर, आपण काय करतो मॅम? निवडुंगाला पाणी घालतो, आपण गुलाब बघतच नाही ना. मी नक्की तुम्हाला यावर उद्या एक्सप्लेन करेन. अनिता शिंगाडे, अनिता शिंगाडे, हॅलो अनिता शिंगाडे, खूप छान. अनिता माझ्याच एरियामध्ये राहणारी माझीच एक फ्रेंड आहे. हॅलो अनिता, लव यू शीतल, लव यू टू अनिता. कल्याणी मोरे, हाय हाय कल्याणी मोरे मॅम. सीमा शेठे, गुड मॉर्निंग मॅम. पौर्णिमा पुरी मॅम, व्हेरी नाईस, थँक्यू पौर्णिमा मॅम. तन्वी कमलेकर, छान दिसत आहे मॅम, थँक्यू तन्वी मॅम. दीपेश सुतार, गुड मॉर्निंग दीपेश सर. तन्वी कमलेकर, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग तन्वी मॅम, गुड मॉर्निंग पौर्णिमा मॅम. वर्षा शिरोले, गुड मॉर्निंग. प्रियंका, गुड मॉर्निंग प्रियंका मॅम. कल्याणी मोरे, टायमिंग मॅनेजमेंटवर सेशन घ्या ना मॅम. येस, हां, मी ह्या गोष्टीवर बोलायचं राहिले. टायमिंग मॅनेजमेंटचं जे सेशन आहे ते आपलं लवकरच येत आहे, फ्री सेशन आहे. आज आपलं इंग्लिश स्पीकिंगवर फ्री सेशन आहे. ज्यांना